पाइपलाइन रोडला महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या। पाइपलाइन रोड येथील गुलमोहर विहार कॉलनी मध्ये पुष्कराज एनएक्स बिल्डिंग मध्ये रुपेश भरत पाटील वय 22 व मयूर भरत पाटील राहणार जळगाव हे दोघे भाऊ गेली 6 महिन्यापासून सदर बिल्डिंग मध्ये भाड्याने राहण्यास होते। मयूर हा आर्किटेक्ट आहे तर रुपेश हा आर्किटेक्टचे शिक्षण घेत होता। सोमवारी दिनांक 20/4/2020 रोजी रात्री मयूर हा बाहेर कोणाकडे तरी राहण्यास गेला होता। वरील भाड्याच्या फ्लॅट मध्ये रुपेश एकटाच होता। सकाळी मयूर घरी आला असता आतून दार न उघडल्यामुळे मयूरने दार तोडून आत प्रवेश केला असता रुपेश याने नायलॉनच्या दोरीला फाशी घेतल्याचे त्याला दिसले। त्याने तात्काळ त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। सिव्हिल हॉस्पिटलच्या पोलिसांनी त्याचा पंचनामा केला व मृतदेह भाऊ मयूरच्या ताब्यात दिला। मयूर हा आपला मयत भाऊ रुपेशचा मृतदेह घेऊन जळगाव येथे गेलेला आहे। रुपेशने केलेली आत्महत्या ही वैयक्तिक कारणाने असून ती लॉकडाऊनमुळे जेवणाचे हाल होत असल्यामुळे किंवा गावी जाण्याची परवानगी न मिळाल्यामुळे केलेला आहे असा कोणताही प्रकार नाही। त्याच्या मृत्यूचे निश्चित कारणाचा शोध घेत आहोत। सदर घटनेबाबतच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये अशी अधिक माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांनी दिली। व त्याचे भाऊ मयूर भरत पाटील दोघेही राहणार जळगाव हे गेले 6 महिन्यापासून राहण्यास होते। मोठा भाऊ मयूर हा आर्किटेक्ट होता तर लहान भाऊ KTHM कॉलेजमध्ये आर्किटेक्टचं शिक्षण घेत होता। नंतर त्यांना ते लोक काल रात्री 20/4/2020 रोजी मयूर मोठा भाऊ मयूर हा बाहेर कोणाकडे तरी राहायला गेला होता आणि रुपेश हा एकटाच घरी होता। सकाळी मयूर घरी आल्यानंतर त्याला आतून दरवाजा न उघडल्यामुळे त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला व त्याला दिसले की आपला भाऊ रुपेश हा नायलॉनच्या दोरीने फाशी घेतलेला आहे। तर त्यांनी तात्काळ रुपेशला खाली उतरून सिव्हिल हॉस्पिटलला येथे नेले तर त्याला डॉक्टरांनी मयत असे घोषित केले आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या पोलिसांनी पंचनामा करून त्या रुपेशचे मृतदेह हा त्याचा भाऊ मयूरच्या हातात ताब्यात दिला आणि तो ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जळगावला त्याच्या राहते घरी अंतिम संस्कारासाठी घेऊन गेलेला आहे। रुपेशने केलेली आत्महत्या ही वैयक्तिक कारणाने असल्यामुळे ते कारण आता शोध पोलीस घेत आहेत। परंतु रुपेशने केलेली आत्महत्या ही त्याचे लॉकडाऊनमुळे जेवणाचे हाल होत आहेत किंवा त्याला जळगावला येथे जळगाव येथे जाण्याची परवानगी मिळाली नाही यासाठी त्याने आत्महत्या केलेली आहे हे कारण चुकीचे आहे। अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये कारण की लॉकडाऊन जरी असले तरी सर्व खाण्यापिण्याची किंवा रेशनची दुकाने चालू आहे, सगळ्यांची जेवणाची व्यवस्था होत आहे आणि त्याचबरोबर योग्य त्या लोकांना परवानगी देण्यात येत आहे। तरी सदरचे रुपेशच्या मृत्यूचे कारण हे वैयक्तिक आहे, त्याचा पोलीस शोध घेत आहे। सर, त्याच्या नातेवाईकांचं आरोप असा आहे का तर भुकेनेच त्याच्या असं आम्हाला कळत आहे की त्याच्या वडिलांनी जळगावला परमिशनचा अर्ज दिला होता 11 तारखेला परंतु तो नाकारलेला होता पोलिसांनी। परंतु इकडून हे दोघेही भाऊ सुशिक्षित आहेत आणि आर्किटेक्ट आहे, आर्किटेक्टचं काम होतं आणि ते अर्ज करू शकत होते किंवा त्यांनी केला आहे किंवा नाही चौकशी चालू आहे। परंतु दोघेही उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना अर्ज करून परवानगी मिळण्याचे पूर्ण ज्ञान आहे, त्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली म्हणून त्यांनी आत्महत्या केली असं होऊ शकतं।